जसं लहान मुलांना बघा, लहान मुलांना सायकलिंग किती आवडते, तर आपण पण सायकलिंग आहे ना एक एक्सरसाइज न बघता सायकलिंगला एक पॅशन बघितलं आणि सायकलिंगला एक मेडिटेशन सारखं बघितलं, तर ते फार फार आपल्या जीवनात म्हणजे एक फार पॉझिटिव्ह चेंज आणू शकतो. बेलापूर ते दापोली या दरम्यान 200 किलोमीटरची BRM स्पर्धा उत्साहात पार पडली. यामध्ये जवळपास 50 स्पर्धक सहभागी झाले होते. ही स्पर्धा ॲडॉक्स इंडिया रँडोनियर, नवी मुंबई कल्याण सायकलिस्ट आणि फ्रान्समधील ॲडॉक्स क्लब पेरिसियन यांनी आयोजित केली होती. या स्पर्धकांनी मुंबई ते दापोली दरम्यानचं 200 किलोमीटरचं अंतर 10 तासात कापलं. त्यामुळे या स्पर्धकांना खास प्रोत्साहन देण्यासाठी आणि अभिनंदन करण्यासाठी दापोलीचे पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील आणि मुख्याधिकारी महादेव रोडगे जातीनं उपस्थित होते. मी सर्वप्रथम त्या स्पर्धकांचं अभिनंदन करतो, त्यांनी ज्या त्यांच्या मर्यादित वेळेत ठेवलेली होती त्यानुसार कम्प्लीट केलेली आहे. आणि या निमित्तानं मी दापोलीकरांना एक आव्हान करतो की आपलं दापोली एक पर्यटन केंद्र म्हणून चांगलं उदयास येत आहे आणि खरं तर दुसऱ्या बाजूला आपल्याला प्रदूषण नावाचा एक मोठा अडथळा समोर आहे, तर त्याच्यासाठी कुठंतरी आपण सायकलिंग सुरू करून दापोलीला आपण वाचवलं पाहिजे आणि आपल्याकडे जास्तीत जास्त पर्यटक आकर्षित झाले पाहिजेत. या स्पर्धेमध्ये 50 वर्षांवरील स्पर्धक देखील सहभागी झाले होते. त्याबरोबरच ज्यांची बायपास सर्जरी झाली आहे असे एक स्पर्धक सुद्धा यामध्ये हिरिरीनं सहभागी झाले आणि त्यांनी निर्धारित वेळेत आपली स्पर्धा पूर्ण देखील केली. या सर्वांचं मुख्याधिकारी महादेव रोडगे यांनी भरभरून कौतुक केलं. आता याच्यामध्ये पाहिलं असेल की दोन एक देशमुख साहेब ज्यांचं वय 55 वर्ष आहे, त्यांनी जो त्यांचा निर्धारित वेळ आहे 13 तासाचा तो त्याच्याऐवजी त्यांनी 10 तासामध्येच या ठिकाणी मुंबईहून इथे आलेले आहेत आणि मागच्या डिसेंबरमध्येच त्यांनी मुंबई ते दिल्ली हे अंतर त्यांनी 6 दिवसामध्ये त्यांनी सायकलिंग केलेलं आहे. आणि सोबतच दुसरे रमेशजी नावाचे जे एक 54 वर्षाचे सायकलिस्ट आहे, सायकलप्रेमी, त्यांची तर मागच्या 2016 बायपास झालेला आहे, तर ते पण या ठिकाणी जवळपास आपले 11 तासामध्ये या ठिकाणी मुंबई ते दापोली सायकलिंग करून आलेले आहेत. मी व्यापाऱ्यांना एक विशेष आवाहन करतो, आपण पण आपल्या आरोग्यासाठी आणि बाजारपेठेमध्ये चांगली सुरळीत वाहतूक व्यवस्था राहण्यासाठी प्रत्येकाने नियमित ठराविक दिवसासाठी तरी सायकलिंगचा वापर करावा आणि ज्यायोगे आपले आरोग्य आणि दापोलीचं पर्यावरण चांगलं राहील. या स्पर्धेच्या निमित्तानं दापोलीकरांनाही सायकल चालवण्याची प्रेरणा मिळो ही सदिच्छा अनेक मान्यवरांनी आणि नागरिकांनी व्यक्त केली. शमशाद खान, माय कोकण, दापोली.